लाल मातीतली कुस्ती म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजेत केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री काही दुकानं हॉटेल पाडली आणि त्याचा निषेध म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट MIM RPIसह विविध सामाजिक संघटनांनी आज मिरज शहर बंदचं आवाहन केलं आहे. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भावाची पाठराखण करत हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्लॉटवर झालेलं अतिक्रमण काढून घ्यावं महापालिकेनं सांगितल्याचा दावा आमदार पडळकर यांनी केलाय. आता आजच्या महाविकास आघाडीच्या या बंदला सर्वसामान्य मिरजकर कसा प्रतिसाद देत आहेत याची उत्सुकता आहे. तर आज मिरज शहर बंद आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी काल पाडकाम केलं होतं त्याच्या निषेधार्थ हा आज मिरज बंदची हाक दिलेली आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री हे पाडकाम केलं होतं. काही दुकानं आणि दोन हॉटेल यामध्ये जमीनदोस्त झाली आणि पडळकरांच्या पाडकामाविरोधात हा असंतोष आहे आणि त्यामुळे मिरज शहर बंदची ही हाक देण्यात आली आहे. तर एकंदरीतच या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. मिरज शहरामध्ये हॉटेल आणि दुकानं पाडल्याच्या निषेधात आज मिरज बंद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकत असाल मिरजेतल्या आपण मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत. मिरज शहरातील मुख्य बाजारपेठ असेल किंवा उपनगर असतील या सर्व ठिकाणची दुकानंही बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू कशा पद्धतीनं हे आजचं आंदोलन असणार आहे. सर्वप्रथम काल जे मिरजेमध्ये झालं ते UP बिहारच्या धर्तीवर तुम्ही मिरजेमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात करायचं प्रयत्न करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की हे UP बिहार नसून हे आपलं महाराष्ट्र आहे, शिवरायांचं महाराष्ट्र आहे किंवा माझा याच्याशी काय संबंध असं विचार न करता आज त्यांच्यावर घडलेलं आहे, उद्या ही गोष्ट माझ्यावर सुद्धा घडू शकते ह्याचा विचार करून सर्व लोकांनी सर्व मिरजकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे. नक्कीच बघतोय की आज मिरज बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार सर्व दुकानंही बंद ठेवण्यात येणार आहेत. कॅमेरा आदिलसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.